अरे गुड मॉर्निंग आणि मंडळी, हे आमचे मित्र मिस्टर संभाजी पवार आणि प्रशांत जाधव, सातारा रायडरचे शिलेदार, मावळे ग्रुपचे मुख्य आधारस्तंभ, हे दोघे जण तयार होऊन या ठिकाणी बसलेत आणि आम्ही आज तुम्हाला घेऊन चाललोय मंडपगड अशा एक भव्य दिव्य गुहेमध्ये जाणार आहोत. निघतच आहोत, अजून आमचा एक मित्र येतोय प्रतापजी देशमुख आणि मग आम्ही निघतोय. वाट बघतोय या ठिकाणी आमचे मित्र प्रतापजी येत आहेत. अरे वा प्रे वा, प्रतापजी या ठिकाणी आलेले आहेत, साताराचे मोस्ट राइडर. वेलकम वा प्रतापजी, या ठिकाणी प्रतापजी आलेले आहेत आणि आता आम्ही निघालोय मंडप खळला. तुम्हाला मी दाखवतच राहू हे सुंदर असे अट्रॅक्शन. प्रतापजी वेलकम. राजवाड्यावरून निघालोय बोगद्याच्या दिशेने. साताऱ्यापासून जवळजवळ 30 किलोमीटरच्या अंतरावर मंडपगड, त्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी काही क्षण निवंत घालवायचे, ज्या ठिकाणी जाण्यासाठी समर्थ रामदास स्वामी, या ठिकाणी आम्ही आज मित्र त्या ठिकाणी चाललो आहोत. नक्कीच त्या ठिकाणचंही तुम्हाला मी दर्शन घडवणार आहे. आम्ही या ठिकाणी सातारा रायडर्सचा आमचा ग्रुप मावळे ट्रेकर्स मंडळी आम्ही संमेलन करतोय आणि आता लगेचच पोहोचतोय आम्ही बोगदा परिसर. सातारा शहराच्या पश्चिमेला जो बोगदा लागतो, त्या ठिकाणाहून पुणे दंगर हायवेला डावीकडे वळून आपण पुणे दंगर हायवेला आपण जातो आणि उभीकडे आपण आता वळतोय सज्जनगडच्या दिशेला. अरे आपल्याला मंडपगडला जायचंय. मंडपगडला माहितीये? मंडपगड मंडपगड कुठं माहिती नाही? माहिती ना मंडपगड. ओके चला. ए बाळांनो, ते गुहा कुठे येते? ती मंडपगड नाही का झाडावरून खाली उतरतात ते मंडपगड? डोणी गाव कोणतं? डोणी इकडे आहे का? हा अरे बाळांनो, हे कुठं रे मंडपगड? मंडपगड साडे हा मंडपगड सांग ना कसं जायचं? इथून पुढे गेला ना, इथून खालती एक रस्ता गेला बर, आणि तिथून एक असं खाली गेला, तिथून डाव्या साईडला जायचं. डाव्या साईड वरती गेला ना, तिथं वरती माणसं त्यांना विचारा बर. इथून पुढे गेलं की पहिला डावा घ्यायचा का? डाव्या साईडला वळायचं. परत खाली गेला की डाव्या साईडला परत रोड. ओके थँक्यू. गाव कोणतं? कसं करते? वा. तर मंडळी आता आम्ही पोहोचलोय राजापुरी गावाच्या पुढे, जो सडा चालू होतो पवन चक्की आहेत या साईडला, त्या ठिकाणी आम्ही पोहोचलोय आणि आता या ठिकाणाहून जरा पुढे गेल्यानंतर ढोणीये गाव लागेल, त्या साईडला डाव्या साईडला वळायचं आहे आपल्याला.
आणि मग आम्ही जाणार आहोत मंडपगड सड्यावरून थोडं चालत 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 या ठिकाणी पोहोचतो. दादा ओ दादा ओके थैंक यू. या पठारावर चाळकेवाडीच्या पठारावर आहोत ठोसेघरच्या पठारावर. आणि खरं म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर एक भूलभुलय आहे. सगळीकडे रस्तेच रस्ते दिसत आहेत, सगळीकडे पवनचक्के दिसत आहेत. आणि नक्की आम्ही संभ्रमात होतो की नक्की जायचं कुठं. तर या ठिकाणी आल्यानंतर जो झेंडा दिसतोय त्या ठिकाणी समोर तुम्हाला जो झेंडा दिसतोय डाव्या साईडला जर तुम्ही बघितलं तर भगवा झेंडा फडकताना दिसतोय त्याच ठिकाणी आपल्याला खाली उतरायचं आहे. आणि खूप चांगली राईड करत करत आम्ही सुरक्षित एकदम मस्त छानपैकी या ठिकाणी प्रतापजी संभाजी पवार सर आणि प्रशांतजी सगळे रायडर्स या ठिकाणी आता आम्ही आमच्या जे डेस्टिनेशन आहे ज्या ठिकाणी पोहोचायचे त्या ठिकाणी आता पोहोचलेलो आहे. आणि सगळ्यांना उत्सुकता आहे कधी आम्ही त्या समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्या भूमीमध्ये आम्ही पोहोचतोय आणि ती गुहा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आम्ही. थँक्यू. पोचलोय आता या ठिकाणी. ही गुहा दिसते या ठिकाणी खूप अशी खोल अशी गुहा आहे. आणि तेच ते समोर जे दिसते ते झाड आहे त्या झाडावरून खाली उतरावं लागतं. खूप असं जबरदस्त ऍडव्हेंचर या ठिकाणी आणि सुरक्षितता महत्वाची आहे. आणि ह्याच ठिकाणी आता आम्ही पोचलोय की इथून आता आपल्याला खाली उतरायचं आहे. हे जे ठिकाण आहे इथून खाली उतरायचं आहे. मी उतरून दाखवतो तुम्हाला पहिलं सर. ठीक आहे जसं मी उतरतोय तसंच हे करा. आम्ही प्रयत्न केला खाली उतरण्याचा. थोडस अवघड दिसते. थोड्याशा वेगळ्या वेगळ्या आयडिया लढवून आता आम्ही खाली उतरणार आहोत. कारण असा पहिल्यांदाच प्रसंग येतोय आमच्या आयुष्यामध्ये की एखाद्या झाडावरून आपल्याला मोठी गळीमध्ये शिरायचं आहे. जवळजवळ 20 फूट उंचीचं 20 ते 15 पर्यंत आतापर्यंत बऱ्याच झाडावर चढलो पण झाडावरून खाली पहिल्यांदाच उतरतोय. वा काय वा उलटा प्रवास. हे बघा तुम्हाला येणार तर लक्षात हा आहे ना सर. हे बघा तुम्हाला ही अशी पोझिशन घ्यायची असं पकडा एक एक आता इथं तुम्ही हा पाय ठेवला का असा असा आहे. ओके ओके आणा शूट नाही झालं नीट झालं का झालं
ओके या पद्धतीने इथे पाय ठेवत 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 खाली या छान पैकी क्या बात है जय जय रघुवीर समर्थ थोड़ी अवघड उतरना है अन्ना चाहिए अनुभव काम क्या बात है आता मंडळी आपण पोहोचलोय मंडपगड मंडळी या ठिकाणी आहे ना झाडावरून खाली उतरावं लागतं आमचे प्रतापजी मगाशीच म्हणले की आतापर्यंत आपण झाडावर चढलोय पण आज पहिल्यांदा शेंड्यातून खाली उतरतोय आणि पुन्हा जाताना तिथून जायचं आहे संभाजी पवार सर आलेत प्रतापजी आलेत या ठिकाणी कुणी माघार घेतलेली नाही तसे अवघड आहे सोपं काम नाही पण दर कागे जीत आहे आणि हे मावळे हार मानणारे नाहीत आणि आम्ही आता पोहोचलोय ज्या गुहेचा शेवट अजून कुणाला लागलेला नाही ज्या गुहेचा अंत कुणाला माहिती नाही ही गुहा किती विस्तीर्ण आहे किती मोठी आहे कुणाला माहिती नाही अशा ठिकाणी आता आम्ही पोहोचलोय आणि हळूहळू आम्ही सावधानता बाळगत आम्ही या ठिकाणी आता गुहेच्या प्रवेशद्वारावरती आहोत आता आम्ही हळूहळू आतमध्ये चाललोय जेवढं शक्य आहे जेवढं अति उत्साह निसर्गाच्या सान्निध्यात आल्यानंतर अति उत्साह कधी दाखवायचा नाही आणि आम्ही आमचा जो ग्रुप आहे मावळे ग्रुप असेल सातारा रायडर्स असेल आम्ही ती नेहमीच काळजी घेतो ज्याही ठिकाणी जातो त्या ठिकाणी जेवढं आपल्याला शक्य आहे निसर्गाच्या सान्निध्यात जे वन्यजीव राहत असतात त्यांनाही कोणती इजा झाली नाही पाहिजे आम्ही बघतोय आमच्या इथे आजूबाजूला आता या ठिकाणी पक्षी फिरायला लागलेत या ठिकाणी त्यांनाही कोणती बाधा झाली नाही पाहिजे आपल्या असण्याचा त्यांना त्रास नाही झाला पाहिजे ही काळजी घेत घेत आम्ही खास तुम्हाला हे साताराचं वैभव
दाखवण्यासाठी आम्ही जेवढं शक्य तेवढं आम्ही आजपर्यंत जाणार आहोत. आमचे मावळे प्रशांतजी जाधव या ठिकाणी मी दाखवतो. संभाजी पवार सर आमचे सातारा रायडरचे संस्थापक, प्रतापजी देशमुख हे या ठिकाणी आज आलेत आवर्जून. नेहमी प्रत्येक ठिकाणी कोणताही ट्रेक असेल तर खूप उत्सुकतेने या ठिकाणी नेहमीच जमावतात. अशा ठिकाणी तर आम्ही आलो आणि आता तुम्हाला मी दाखवतो हळूहळू आम्ही पुढे चाललोय. भरपूर बॅटरीचा पण अभाव आहे. साधारणतः 21 वॉट्स आम्ही आणली होती, ती डिस्चार्ज झालेली आहे. मोबाईलच्या बॅटरीवरच आमचा प्रवास करायचा आहे, परंतु आत जास्त रिस्क न जाता आणि ऑक्सिजनची कमतरता जाणवते इथं, तेवढा आतमध्ये आम्ही आलेलो आहे. अण्णा ट्रॅव्हलिंग करत 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 बाहेर येत आहेत आणि त्यांच्या मागे पाणी पितो. एक प्रशांत छान लागले. प्रशांतजी 2 मिनिटं पाणी जरा प्या, थोडंसं तहान लागले ना तुम्हाला? हो, प्रचंड आतमध्ये थोडंसं ऑक्सिजन खूप त्रास होतोय आणि पाणी. प्रशांतजी आणि हे झोपून पाणी पित आहेत. खूप खूप घाम आलेला आहे. खूप डेंजर आहे बरं का हे ठिकाण. डेंजर आहे म्हणजे डेंजर नाही, तसं आपल्याला डेंजर वाटत असलं तरी हे खूप असं जबरदस्त आहे. तुम्ही विचार करा की समर्थ रामदास स्वामी या ठिकाणी जेव्हा ध्यानाला येत असते त्यांनी ही जागा का निवडली असेल. एवढी इथं शांतता आहे, शांत आहे, पक्ष्यांचा किरकिरट आहे. बाहेर जर गोहित तोंडावरती बघितलं तर सुंदर असा गार वारा वाहतोय आणि पावसाळ्यात या ठिकाणी पाणी पडत असतं. आणि त्या ठिकाणी केडा मी तुम्हाला दाखवतो, मरून पडलाय आज केडा. हा केडा बघा कसा झाला, केड्याचा रंग बघा कसा झाला, कडक झाला हा केडा. मला हा स्पायडरमॅन आहे, मोठा स्पायडरमॅन आहे स्पायडरमॅन. आणि खरंच या स्पायडरमॅन सारखंच आपल्यालाही या गुहेमध्ये यावं लागतं. मरून पडलाय आणि आम्ही आता परत फिरलोय. जवळजवळ अंदाजे अंदाज माझा असा होता 200-250 फूट पर्यंत आम्ही आतमध्ये गेलो होतो. पहिल्यांदाच आलो या ठिकाणी. प्रशांतजी आयुष्यपत कपड्यांची अवस्था बघा कशी झाली. प्रशांतजी प्रशांतजी अंधारात त्यांचं हे वय नाही आहे इथं आता ध्यानस्थ बसायचं. तेही म्हणतात की संसार सुखाकडे येतो. वाह क्या बात आहे, जय जय रघुवीर समर्थ. खरंच या ठिकाणी एकच शब्द या ठिकाणी आम्ही गुहेतून आता बाहेर आलोय.
आम्ही चौघे गुहेतून बाहेर आलो. आता बाहेरचे टोक आमचं जवळजवळ थोडस आता एक 25-30 फुटावरती आहे. जवळजवळ माझ्या मध्ये फूट नाही, आम्ही मीटर मध्ये आतमध्ये गेलो होतो. कपड्यांची अवस्था म्हणजे वाटच लागली कपड्यांची संपूर्ण. घरी गेल्यानंतर बायको ओरडणारच आहे. कोणी तुम्हाला एवढी रिस्क घ्यायला सांगितली होती, कारण ही कपड्यांची तुम्ही जर बघितलं तर पूर्णपणे वाट लागली. वाट एकच शब्द वाट लागलेली आहे. आणि पण हा जो अनुभव आहे ना मित्रांनो, हा सांगण्यासारखाच नाही, अनुभूतीच घ्या. याचे ऍडव्हेंचर आहे ना. घाम आज फुटलाय या ठिकाणी जर तुम्ही बघाल. प्रशांत प्रतापजी बॅडमिंटन खेळताना यांच्या तुम्ही पायाची लिगामेंट आमच्या मित्राची डॅमेज झाली होती, त्यातूनही मित्र सावरलाय आणि पुन्हा ट्रेक सुरुवात केलीत. हा तिसरा ट्रेक आहे या सीझन मधला लॉकडाऊन नंतरचा. बरोबर आहे या ठिकाणी. आणि आम्हाला खरंच कौतुक आहे या व्यक्तीचं की पायाचा एवढा त्रास. कारण तुम्ही जर बघितलं असं सुरुवातीला ते झाड जे होतं, झाडावरून खाली उतरतं, म्हणजे कुणाचं काम नाहीये पण खूप दाद देण्यासारखं आहे. प्रतापजींसाठी मी एकच शब्द वाव. ¿Qué pasa?
अशा तऱ्हेने आपण आलो आहोत गुहेच्या दारावर. आतमध्ये एक मोठं तळ आहे. साधारणतः रामदास स्वामींच्या कालावधीमध्ये ह्या गुहेचा वापर ध्यानासाठी केला जात होता. आणि आपण जातोय. आमचे मित्र गोरखांना पुढे गेलेले आहेत. अण्णा मी सातारमधून एक साधारण एक तासाचा प्रवास करून आम्ही आता मंडपगडच्या गुहेमध्ये आलोय. म्हणजे आता गुहेतून आम्ही बाहेर पडतोय. आतापर्यंत आम्ही या गुहेचा आनंद घेतला. आता त्या तळ्यापर्यंत आम्ही आलोय आणि इथून पुढे काय जाऊ शकत नाही. कारण हा डिस्कवरीमध्ये सांगितलं की हा ह्याचा अंतच लागलेला नाही या गुहेचा. म्हणून आम्ही शोध घेत 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 या गुहेपर्यंत आलोय. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी सातारा परिसरात म्हणजे जिल्ह्यामध्ये पण नाही म्हणत पण सातारा परिसरातच इतकं आहे की खूप आपण 2-3 महिने एक्सपिडिशन करू शकतो. इतकं छान भरभरून दिलेलं आहे साताऱ्याला. धन्यवाद. आज आम्ही तुम्हाला दाखवली मंडपगड. समर्थांचं ध्यानाचं ठिकाण जे आहे. समर्थांची बऱ्याच या ठिकाणी मोरगळ असेल, मंडपगड असेल, असे बऱ्याच गुहा जिथं आहेत तिथं समर्थ रामदास स्वामी ध्यानाला येत असत. आणि ध्यानाला बसून त्यांनी दासबोध हा जो लिहिला ग्रंथ तो अशा ठिकाणी येऊन शांत ते शांततेने त्यांनी तो विचार करून लिहिलेला आहे. तर मंडळी आता आम्ही इथं सगळं फिरून झालं. जवळजवळ गेले 2 तास आम्ही त्या गुहेचा परिसर गुहेत आत्मपर्यंत गेलो होतो. आणि आता आम्ही आता निघण्याची तयारीत आहोत. आता पुन्हा जसं आलो तसंच आता आम्ही जाणार आहे. अद्भुत आणि अविस्मरणीय असा आजचा क्षण आहे. अनुभूती आहे ही वर्णन न करण्यासारखी अनुभूती आहे. बाजूला जंगल आहे, किर्र झाडी आहे, अरण्य आहे. या ठिकाणी भरपूर गुहा आहेत, छोट्या मोठ्या गुहा आहेत. मेन गुहा जी आहे आम्ही दाखवली तर तळ्यापर्यंत आम्ही जाऊन आलो. आणि आमचे सगळे मंडळी मी नक्कीच धन्यवाद देईन. आमचे प्रशांतजी जाधव आज सकाळी लवकर उठून रात्री 2 वाजता आलेत. आपल्या बाहेरगावी होते, 2 वाजता घरी आले, पण सकाळी 6 वाजता उठून रेडी. संभाजी पवार सरही काल आउट होते, बाहेरच्या साईडला होते, तरी सुद्धा रात्री उशीर झाला होता. तरी सुद्धा न चुकता ते 6 वाजता तयार करून 6 वाजता सरांचा फोन आला होता की किती वाजता निघायचं आम्ही. आणि बरोबर आम्ही ठरल्याप्रमाणे 6 वाजता सातारचं निघालो. प्रतापजी मी मगाशी सांगितलं की लिगामेंटला त्रास होता आणि या ठिकाणी यायचं म्हणजे त्यांना माहिती नव्हतं की असं झाडावर उतरवलं. आम्ही ते सरप्राईज होतो त्यांच्यासाठी. त्यांचं नक्की नव्हतं येणं, पण सकाळी मित्र चाललेत अशा सुंदर अशा ठिकाणी की प्रतापजी तयार झाले. आणि एवढा त्रास असताना सुद्धा प्रतापजींनी जी आजची दाखवलेली आहे मस्त, त्यांनी प्रतापजींचं कौतुक करावं की जिगरबाज म्हणता येईल. कारण एवढी पायाला दुखापत असताना रिस्क घ्यायची म्हणजे खरं जिगर लागते. महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी या ठिकाणी सुंदर असं ध्यानी केलेलं आहे. आणि मंडळी नक्की तुम्ही सुद्धा या ठिकाणी. आमचा सातार रायडर्स आहे हा जो ग्रुप आहे, रायडर्स प्रेमी आहेत, निसर्ग प्रेमी आहेत. आणि या निसर्गावर भरभरून प्रेम करणारे जे आहे
की जी ठिकाणं आहेत अशा सुंदर अशा ठिकाणांना आम्ही नेहमी भेट देत असतो आणि अशी सुंदर अशी ठिकाणे सातारा रायडरच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवत राहू. आम्ही दर महिन्यातून दोन शनिवारी तरी नक्की सातारा जवळच्या ठिकाणाला एक दिवसाची आमची व्हिजिट असते सकाळी सकाळची. तुम्ही नक्कीच सातारा रायडर्समध्ये सामील व्हा आणि या सातारा जवळच्या अद्भुत अशा चांगल्या चांगली जी ठिकाणं आहेत जी जगाला माहिती नाहीत परदेशात पण अशी ठिकाणं नाहीत अशा ठिकाणांना तुम्ही नक्की भेट द्या, आमच्या सोबत या, आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ. नक्की तुम्ही सांगा आणि मस्त एन्जॉय करूया, आयुष्याचा आनंद घेऊया, निसर्गावर प्रेम करूया. निसर्गाच्या सानिध्यात आलं की म्हणजे आपण सगळी तहानभूक सगळं हरपून जातो. जो व्यावसायिक आपल्याला स्ट्रेस असतो किंवा ज्या काही गोष्टी असतात संसारिकमध्ये, तुम्ही संसारामध्ये रमलेला असता आणि तुम्ही सरसा वेगळे क्षण तुम्हाला हवे असतात, तर त्या ठिकाणी त्यासाठी तुम्ही नक्कीच निसर्गामध्ये येऊ शकता. तर म्हणजे पुन्हा एकदा धन्यवाद तुम्हाला सगळ्यांचे की तुम्ही आमचा व्हिडिओ नक्की पाहत असता. सह्याद्री इव्हेंट्स जे आमचं चॅनल आहे ते तुम्ही लाईक करता, सबस्क्राईब करता, शेअर करता. तर सुंदर अशा ठिकाणी आमची भेट देऊन झालेली आहे आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघतोय. ॲडव्हेंचर जे आजच्या या राईडमधलं जे असेल, राईड म्हणता येत नाही आपला हा ट्रेक म्हणता येईल मंडपगडचा, ते काय असेल तर या गुहेमध्ये प्रवेश करतानाची वेळ आणि या गुहेतून बाहेर पडतानाची वेळ हे जबरदस्त आहे आणि हे जमलं पाहिजे आणि हे जमवायला खरंच जिगरच पाहिजे बरं का. आणि त्या जिगरसाठी सगळं सांगू सातारकरच पाहिजेत. तर आता आम्ही पुन्हा चाललोय या झाडावरून, या झाडावरून पुन्हा चढायचं आहे. जवळजवळ 25 फूट हे झाड आहे आणि पहिल्यांदा आमच्या आघाडीवर आहेत प्रशांतजी. प्रशांतजी पहिले चढतील, त्यानंतर प्रतापजी, नंतर सरजी आणि लास्टला मी.
भारी जणांनी हे आजचा जो ट्रेक आहे मंडपगड हा यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. कुठलाही कोणाला त्रास झालेला नाही, फक्त मिळाला असेल काय तर खूप आनंद मिळालाय. हा निसर्गाने जो आनंद देतो त्याचा आम्ही आज उपभोग घेतलाय. खूप सुंदर असा आहे आणि आमच्या तोंडून आता एकच आवाज येईल. आमचा हा मंडपघळचा ट्रेक जवळजवळ संपलेलाच आहे. आम्ही आता सज्जनगडच्या पायथ्याला आलो आहे आणि या ठिकाणी थांबलोय कारण इथून उरमुडीचं असं विस्तीर्ण असं जे पात्र आहे ते उरमुडी धरणावरती जे उरमुडी धरण बांधलेलं आहे नदीवरचं त्या ठिकाणी आम्ही आता थांबलोय. खास मस्त हवा सुटली या ठिकाणी आणि ते पाहण्यासाठी. आणि आजचा ट्रेक कसा झाला आपण विचारूया आमचे आजचे मावळे सगळे जे सातारा रायडरचे सगळे शिलेदार. पहिले विचारूया प्रशांत जी कसं वाटलं आज? अण्णा धन्यवाद तुमचे. तुम्ही खूप छान ट्रेक अरेंज केला. एक चार दिवसापूर्वी तुम्ही ग्रुपवर अनाऊन्समेंट केली होती की आपल्याला अशा मंडपगड या ठिकाणी जायचं आहे आणि कालचं शेड्यूल माझं खूप टाईट होतं. रात्री 2 वाजता मी झोपलो होतो परंतु आजच्या ट्रेकिंगसाठी तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी 5:45 डॉट आपल्या नियोजित ठरलेल्या ठिकाणी पोचलो आणि इथं पण बाहेर पडलो होतो. खूप एनर्जी, खूप फ्रेश वाटलं, एक ॲडव्हेंचर फील आला आणि हीच एनर्जी माझी आता बरेच दिवस माझ्या स्मरणात राहील. धन्यवाद. आता माझे मित्र प्रताप देशमुख शेअर करतील. कसं वाटतं आजचा अनुभव? नमस्कार, मी प्रताप देशमुख. ॲक्च्युली माझा आज वर्किंग डे, पण मी ट्रेकला म्हटलं की कधी नाही म्हणत नाही. निसर्गाच्या कुशीत जे काय दडलेलं आहे आणि ते बघण्यासाठी माझी जी उत्सुकता आहे आणि आज गोरखांनांनी जे दाखवलं निसर्गाच्या कुशीत नेऊन जो खजाना दाखवला तो खरंच अविस्मरणीय. म्हणजे जुने लोक ज्या पद्धतीनं जगत होते, प्राणी मात्र ज्या पद्धतीनं राहत होते, त्या कुशीत जाऊन जे अनुभवलं ते खूप अविस्मरणीय आहे, खूप आनंदी आहे. याचा सर्वांनी आनंद घ्या. धन्यवाद. धन्यवाद प्रतापजी. आणि आता आपण विचारणार आहोत संभाजी सरांना. संभाजी सरांना विचारायचं म्हणजे संभाजी सरांसाठी अशी ट्रिक म्हणजे काहीच नाही, कारण या व्यक्तीनं संपूर्ण भारत दुचाकीवरती फिरलाय, स्वतः फिरलाय, मित्रांना फिरवलंय आणि पूर्ण भारत भ्रमण सलग 24 तास प्रवास केलाय दुचाकीवरती. सर काय वाटतं तुम्हाला आजच्या आपल्या ट्रिकविषयी? आपल्या सातारजवळचं हे ठिकाण आहे, काय वाटतं तुम्हाला? खूपच सुंदर ठिकाण होतं. म्हणजे आजही असं वाटतं की सातारा आणि सातारा आजूबाजूचा परिसर बराचसा अनटच आहे आणि खूप काही गोष्टी आहेत भरभरून दिलेल्या आहे निसर्गाने. काय काय अशा गोष्टी आहेत की जिथे अजून आपण गेलेलो नाही आहे. जसं आजचा आम्ही केलेला मंडपगड खूप उत्कृष्ट होता. झाडावरून पहिल्यांदा उतरायचं आहे, म्हणजे इतरवेळी आपण झाडावरनं चढायचो, आज आम्ही पहिल्यांदा वरून झाडाच्या खाली गेलो आहे आणि खाली ती गुहा वगैरे होती. म्हणजे अशाच पद्धतीचे बरेचसे सातारला असे साईड पॉईंट आहेत की जे खूप पाहण्यासारखे आहेत आणि निसर्ग भरपूर चांगला आहे. मोठं मोठं पठार आहे, आशिया खंडातलं मोठं पठार हे गणलं जातं की जिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात पवनचक्की आहेत. एकंदरीत सातारा हा खूप पाहण्यासारखा आहे. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आमचं सह्याद्री इव्हेंट्स हे चॅनल, माझी एक विनंती असेल तुम्हाला, प्रेमाची विनंती असेल
की अशी बरीच ठिकाणं आम्ही तुमच्यासमोर एक्सप्लोअर करणार आहोत सातारा जवळची. तर माझं तुम्हाला आव्हान असेल की आमचं सह्याद्री इव्हेंट्स हे चॅनल हे तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून सबस्क्रायबर वाढले तर अशा नवीन नवीन व्हिडिओ करायला आम्हाला स्फूर्ती येईल, मजा येईल. एकच उद्देश आहे की चांगल्या चांगल्या ठिकाणचं मित्रांचं जावं, त्या ठिकाणांना भेट द्यावी आणि एक मनाला आनंद मिळावा आणि एक स्फूर्ती मिळावी, तजेलपणा मिळावा, आनंद जीवन जगता येऊ म्हणूनच आम्ही या चॅनलची निर्मिती केलेली आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा विनंती, चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. थँक्यू.